नारा दिला होता. भारतामध्ये काय झालं आहेत ते अजून मला घटना काही कळलेलं नाही, तिथे तिथे काय झालं आहेत ते. परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी उत्तम आंदोलनं केली. अनेक ठिकाणी रस्ते बंद होते, खूप ठिकाणी दुकानं बंद होती, आणि हे सगळं रिपोर्टिंग मला असं वाटतं आपल्या चॅनलवरती ज्या काही गोष्टी होत होत्या येत होत्या त्याच्यावरनं पण मला समजल्या. कारण मी आत्ताच पुण्यावरनं आलो, त्यामुळे मला आत्ता बाळानांदगावकर, नितीन सरदेसाई, अभ्यंकर यांनी मला जे काही सांगितलं काय काय गोष्टी घडल्या त्या, त्यामुळे मी सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं मी अभिनंदन करीन, त्यांना धन्यवाद देईन की सतत असाच जागता पहारा त्यांनी महाराष्ट्रावरती नेहमी ठेवला पाहिजे, असलाच पाहिजे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींच्या संदर्भामध्ये जो काही महाराष्ट्र बंद, भारत बंद जो पुकारला गेला, मला काही जणांनी सांगितलं की काँग्रेसने तो पुकारला होता, मग तुम्ही कसे काय सहभागी झालात वगैरे वगैरे. प्रश्न कोणी पुकारला आणि कोण कुठे काय सामील झालं हा विषय नसून मला असं वाटतं की पेट्रोल आणि डिझेल हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आज भारत बंद होत असताना देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसली. मला आत्ताच कळलं की डॉलर देखील आत्ता 72 पैशांनी म्हणजे 1% आज वाढला. मुनगंटीवार किंवा तुमचे दिल्लीतले कोण रविशंकर प्रसाद, आणि रविशंकर प्रसादांनी काहीतरी सांगितलं की म्हणे तेलाच्या किमती, डिझेल पेट्रोलच्या किमती ह्या कमी करणं हे काय आमच्या हातात नाही. मग काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला जेव्हा वाढत होत्या त्यावेळेला ह्यांना माहीत नव्हतं का? मग याच भारतीय जनता पक्षाने, मग अशी मी कुठचा एक फोटो बघितला ज्यात स्मृती इराणींना एका बसमध्ये कोंबत होते, भारतीय जनता पक्षाने देखील भारत बंद पुकारला होता. तो काही सगळ्या ठिकाणी यशस्वी झाला अशातला भाग नाही, परंतु याच डिझेल आणि पेट्रोलच्या विषयावरती पुकारला होता. मग तुम्ही कशासाठी पुकारला होता? जर समजा सरकारच्या हातातच जर समजा ही गोष्ट नसेल तर मग भारतीय जनता पक्षाने बंद कशासाठी केला होता? आणि आज ज्या वेळेला हे सत्तेमध्ये बसले त्यावेळेला सांगतायत की आमच्या हातामध्ये नाही आहेत गोष्टी, म्हणून तुमच्या हातामध्ये नाही आहेत. मग पूर्वी कसं तुम्हाला माहीत नव्हतं? आणि मला आत्ता जे कळलं त्याप्रमाणे राजस्थान सरकारने काहीतरी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, वॅट कमी केला, म्हणजे कमी होतच ना. आजच्या बातमीनुसार मला कळले की आमचे मुख्यमंत्री काहीतरी अभ्यास करतायत की हे कमी कसं काय करायचं वगैरे. डिझेल आणि पेट्रोलच्या भावामध्ये उच्चांक गाठलेला आहे, रुपयाच्या अवमूल्यनामध्ये निच्चांक गाठलेला आहे. हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये होतंय, झालंय, आणि याची लाज सुद्धा यांना वाटत नाही की आपण काय बोलतो आणि आपल्याला काय बोललं पाहिजे. आणि लोकांचा जो रोष आहे मला असं वाटतं की तो अनेक ठिकाणी तुम्हाला दिसून आला, आज महाराष्ट्रभर दिसून आला. महाराष्ट्रात नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय केलं आणि काय झालं आहे याची मला असं वाटतं दखल किंवा ती गोष्ट दिल्लीपर्यंत पोचलेली असेल. परंतु आज आमच्या महाराष्ट्र सैनिकांवरती ज्या प्रकारची कलमं टाकलेली आहेत सरकारने, भारतीय जनता पक्षाला ही गोष्ट कळली पाहिजे की आज ते सत्तेमध्ये आहेत, उद्या ते विरोधी पक्षात असतील, ही गोष्ट त्यांच्याही वाट्याला येऊ शकते. ज्यावेळेला त्यांनी आंदोलनं केली त्यावेळेला ही असली कलमं कधी अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे काँग्रेस एनसीपीने त्यांच्यावरती कधी टाकली नाहीत. आणि ज्या प्रकारचं राजकारण आज भारतीय जनता पक्ष खेळत आहे हे त्यांच्या पण अंगलट येणार, त्यांच्याही अंगाशी येणार. आज आमचा नगरसेवक संजय तुरडे गेले 25 दिवस झाले एक छोट्याशा घटनेवरनं त्याला आत टाकलंय, अजून कोर्टात बेल दिली जात नाही. मला पण कळत नाही कोर्टाचं काय चाललंय. भाई कोर्ट देखील सत्ताधाऱ्यांच्या इतकी अधीन गेली, एक कुठेतरी कोणाची तरी काहीतरी कानफडीत मारली. भाई इतके गुन्हे झाल्यावरती त्यांना जर समजा दुसऱ्यावर दिवशी जर समजा बेल मिळते, एक छोटीशी घटना घडल्यावरती अजून 25-30 दिवस झाले आमचा नगरसेवक बाहेर येत नाही का? कारण तो एक नगरसेवक जो ह्यांच्या मागे गेला नाही, बाकीचे विकले गेले, हा विकला गेला नाही, तर त्याच्यावरती असला सूड काढतायत.
आणि आज आमच्या लोकांनी ज्या वेळेला हा महाराष्ट्र बंद पुकारला किंवा केला, ज्या काय आंदोलन आणि सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यावरती इतकी अशी घाणेरडी कलमं लावताय तुम्ही? याचा समाचार पुढच्या वेळेला आम्ही घेऊच, कळलं का? परंतु ही हे काही योग्य चाललेलं नाही आहे भारतीय जनता पक्षाचं, हे त्यांच्याही अंगलट येणार, एवढं तरी लक्षात ठेवावं. तुम्हाला काय विचारायचं आहे? परिणाम दिसायला बाहेर यावं लागतं ना, परिणाम दिसायला बाहेर यावं लागतं. आणि पक्ष बोलला म्हणजे कोण बोललं? कोण कोण नावं आहेत की त्यांना की अदृश्य आहेत? हा काय मुळात, मला असं वाटतंय मुळात शिवसेनेला स्वतःची भूमिका नाही आहे. ते कुठतरी कुत्रा असतं माहिती, कॉकर स्पॅनल का कुठतरी, ते या बाजूनी बघायचं का या बाजूनी बघायचं कळत नाही. मुळात त्यांना स्वतःची भूमिका राहिलेली नाही आहे. ह्यांचे ज्यावेळेला पैशाची कामं अडकतात त्यावेळेला सत्तेतनं बाहेर पडू म्हणून सांगतात, पैशाची कामं होऊन जातात त्यावेळेला बरोबर सत्तेमध्ये राहतात. हे महाराष्ट्र आणि देश गेले 4 वर्ष बघतोय. आणि आज डिझेल पेट्रोलवरती अग्रलेख लिहून झाले ना यांचे. यांना स्वतःची भूमिका राहिलेली नाही आहे, स्वतःला काय करायचं हे यांना कळत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना काय फारसं वाव देण्यात किंवा भाव देण्यात काही अर्थ नाही. त्यांना विचारत मला माहिती मला नाही, मला मी माझ्या बाबतीत बोलेन, पक्षाच्या बाबतीत बोलेन की अशा प्रकारचं आम्ही गेले काही दिवस आम्ही सगळेजण विचार करत होतो की या सगळ्या डिझेल आणि पेट्रोलच्या संदर्भामध्ये काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे, रस्त्यावरती येणं गरजेचं आहे. आणि त्याच सगळ्या दरम्यानमध्ये ही गोष्ट घडली की बाबा भारत बंदचा नारा दिला, त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा याच्यामध्ये आपण पण सामील व्हावं. कारण याचं कारण आहे की तो जो कॉज आहे ते कारण जे आहे ते महत्त्वाचं आहे. काँग्रेसने पुकारलाय का अजून कोणी पुकारलाय हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नाही आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं हे माझं आजही मत आहे. नाही, मी त्याच्याकडे मी फक्त डिझेल आणि पेट्रोल असंच बघतो, मी त्याची भाववाढ या दृष्टिकोनातच बघतो. कारण डिझेल आणि पेट्रोलची भाववाढ हा काही फक्त गाड्या ज्यांच्याकडे त्यांचा विषय नाही आहे, परंतु आज संपूर्ण ट्रान्सपोर्ट वाहतूक व्यवस्था ह्याच्यामध्ये सर्वच गोष्टी महाग होऊन गेल्यात. भाज्यांपासून सगळ्याच गोष्टी महाग झालेल्या आहेत. एवढं तर मला असं वाटतं देशाला कळलं पाहिजे आणि तेवढा एक कॉज होता. तुम्ही मोदी मुक्त भारताचा नारा दिलेला होता आणि ज्या प्रकारे आज पूर्ण ऑपोजिशन सगळ्या पार्ट्या रस्त्यांवर आहेत, ते एक झलक मिळाली की ते शक्य आहे, होऊ शकतात ज्या प्रकारे सगळ्यांनी पूर्ण देशभरात यायला पाहिजे. खरं तर सर्वांनी एक व्हायला पाहिजे. मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं की भारतीय जनता पक्ष हा पक्ष म्हणून बाजूला काढा, परंतु नरेंद्र मोदींची स्वतःची वक्तव्य काय आहेत हे मला असं वाटतं तुमच्याकडे पण जुन्या क्लिप्स आहेतच, आणि त्या क्लिप्स म्हणजे काय तुमच्याकडूनच बाहेर आलेल्या क्लिप्स आहेत, दुसऱ्या कोणाकडे असणार त्या? आणि जेव्हा ते विरोधी पक्षामध्ये होते किंवा जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी काय स्टेटमेंट्स केलेले आहेत याच डिझेल आणि पेट्रोल आणि महागाई आणि या सगळ्या संदर्भामध्ये? आणि मुळात यांची नोटबंदी फसली, यांचा GST फसला, ज्या प्रकारे यांनी देशाला खड्ड्यात घातलेलं आहे ते सगळे पैसे भरून हे लोकांच्याच परत खिशामध्ये हात घालतात डिझेल पेट्रोलच्या नावाने आणि पैसे लोकांकडनंच पैसे काढून घेत आहेत. आज साधी गोष्ट बघा, डॉलरचा जर समजा आपण एक भाव बघितला, आज ज्या आपल्या देशातल्या ज्या लोकांनी ज्यांच्या मुलांना पुढच्या शिक्षणासाठी म्हणून परदेशात पाठवलं त्यांचे काय हाल झाले असतील? ज्या लोकांनी कर्ज घेऊन ठेवलेली आहेत मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचं काय झालं असेल? आणि त्याचा परिणाम हा व्यवसायावरती पण झाला, देशातल्या मोठमोठ्या उद्योगधंद्यांवरती झाला, होतोय, त्याचं काही भानच नाही. म्हणून ना देशाचा प्रमुख आहे ना हा राजा असावा, व्यापारी नसावा. ही अक्कल तुम्हाला काँग्रेस सत्तेवरती असताना नव्हती का?
मला कोणाची भलामण नाही करायची काँग्रेस बिंग्रेसची, ज्या चुका त्यांनी केल्या त्या चुका आहेतच काँग्रेसवाल्यांनी केलेल्या. परंतु आपण ज्यावेळेला सत्तेत येतो आणि सत्तेचं जे शहाणपण कळतं ना, त्यावेळेला आधी पण सरकार होती या देशामध्ये, त्यावेळेला तुम्ही काय वागत होतात हे आता तुम्हाला कळतंय का? अरे हळू रे, मी कुठे पळून इथे भुया रे का रे, हळू ना. मला एक पहिली गोष्ट सांगा, आज भाववाढ झाली आहे की नाही झाली आहे? डिझेल पेट्रोल आणि सर्व गोष्टींचे उच्चांक गाठलेत की नाही गाठलेत हे तुमच्याच वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलमध्ये तुम्ही दाखवताय ना. मग या आकड्यांवरती काय बोलण्यात अर्थ आहे? भारतीय जनता पक्षाला खोटे आकडे सांगण्यामध्ये खूप मजा वाटते, आनंद वाटतो त्यांना. आम्ही 1,20,000 विहिरी बांधल्या, भारत हगन महाराष्ट्र आणि भारत हगनदारी मुक्त केला. मग सकाळी बसलेले असतात ते काय मोर असतात का? काय 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 मी आता मगाशी सांगितले तेच. ह्यांनी जो खड्डा खणला नोटबंदीचा आणि इतर सगळ्या गोष्टींचा, त्याची भरपाई आहे सगळी. आता साधी गोष्ट आहे ना, म्हणजे ह्याच्यात वेडपटपणाच कळतो की नाही? बरं, तुम्हीच बोलता बोलता हसताय मला प्रश्न विचारताना. पर्याय काय आता? हे आले की ते आले की ते, दुसरं काय? अमेरिकेत तरी काय, दुसऱ्या देशात तरी काय? मला माहिती नाही, मला कल्पना नाही, मी तपासून सांगतो. एक तर मुळात माझ्या तुम्ही निवेदन जे होतं त्या निवेदनामध्ये तुम्ही वाचलं असेल, त्याच्यामुळे माझा महाराष्ट्र सैनिक हे करेल असं मला वाटत नाही, निश्चित करणार नाही तो. सुचवू पाहते कोणी सांगतंय दुसरं काय त्यांचा धंदा? पैसे आणि ईव्हीएम, निवडणुका जिंकणे एवढाच फक्त एक त्यांचा काय म्हणू त्याला जाहीरनामा जो असतो तेवढाच आहे त्यांचा. निवडणुकांमधनं पैसे, पैशातून परत निवडणुका. मी तुम्हाला सांगतो ना, हे पार्टी विथ डिफरन्स वगैरे काही नाही आहे, हे काँग्रेसपेक्षा वाईट आहेत. आणि खास करून ही दोन माणसं, हे मोदी आणि शहा. आता भारतीय जनता पक्षामध्ये कोण बोलणार? आता सगळेच गप्प बसलेले आहेत. जशा अशा निवडणुका येतील तसे मला असं वाटतं भारतीय जनता पक्षातले ही काही कृती करायला लागतील लोक यांच्या विरोधात. गेम करतात, 50 वर्ष क्लेम करतात की आम्ही पुढची 50 वर्ष असं बोलायचं असतं रे. आता हे जे नाही का बोलले जग बंद करू, तसं हसून सोडून द्यायचं गोष्टी. हो म्हणजे काय करू रोज. परंतु मला असं वाटतं असे अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये हे सरकारच विषय अनेक देत आहे आणि ज्याच्यामध्ये लोक जनता होरपळून निघते, आणि आमच्याकडनं त्याच प्रकारची गोष्ट तुम्हाला मिळेल. अहो हेच आरोप बाळासाहेबांवरती झाले हो पूर्वी. शिवसेना काय बोलते
पूर्वीच्या काळामध्ये मला असं वाटतं तुम्हाला माहिती पण नसेल, परंतु त्यावेळेला वसंतराव नाईक असताना शिवसेनेला वसंत सेना म्हणायचे, विरोधी पक्ष असेच आरोप करायचा, आणि आज शिवसेना ते आरोप करते, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. एकीकडे शिवसेना सांगतेय की आम्ही सत्तेमध्ये राहून विरोध करतोय, तर दुसरीकडे कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरे. मी बोललो ना मगाशी, ते एक छोटं कुठचं तरी असतं कुठचं तरी, ते इथून बघायचं का इथून बघायचं तेच कळत नाही. त्यांना भूमिका नाही आहे, त्यांना समजत नाही आहे. पैसे पैसे अडले, कामं अडली की बाहेर पडतो म्हणून सांगायचं, धमक्या द्यायच्या, कामं झाली की परत आत राहायचं, एवढंच त्यांचं काम आहे. लोकांच्या सुखदुःखाची त्यांना काही देणं घेणं नाही आहे. ठीक आहे, चला धन्यवाद.